राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे सर काय सांगाल काल जगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आक्षेप घेतला या सगळ्या प्रक्रियेवर नाही नाही छगन भुजबळ साहेबांचं मी अभिनंदन करतो ते आमच्या ओबीसीचे नेते आहे ज्येष्ठ नेते आहे आणि जोपर्यंत ज्येष्ठ नेता समोर येत नाही मागची पिढीसुद्धा पुढे येत नाही आज आम्ही बघत असतो की फक्त भुजबळ साहेब आणि विजय वडेट्टीवार हे दोनच नेते आमचे ओबीसीचे असे आहे की जे ओबीसीवर खुले आम बोलतात काल भुजबळ साहेबांनी जी भूमिका मांडली की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही कालही नव्हता आजही नाही उद्याही नाही परंतु ओबीसीला जे एकोणीस टक्के आरक्षण मिळते त्याच्यातला धक्का लागता कामा नये त्याच्यातनं आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा निर्गमित करण्यात येऊ नये ही संपूर्ण ओबीसी समाजाची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे आणि तीच भूमिका आजही आहे ती भूमिका भुजबळ साहेबांनी काल एवढ्या स्पष्ट रीतीने मांडली की महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समाजाच्या नागरिकांमध्ये एक हिंमत वाढलेली आहे की कुठल्याही संविधानिक मागणीकरता एका ज्येष्ठ नेत्याची पाठबळ आवश्यक असते आणि ते पाठबळ काल भुजबळ साहेबांच्या निमित्ताने आम्हा सर्वांना मिळालं काल त्यांनी दुसरी मागणीसुद्धा फार सुंदर केलेली आहे की ज्या ठिकाणी जनांगे पाटलांची सभा झाली होती त्या त्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना सर्वांना सरकार नुकसान भरपाई देणार मग या आंदोलनामध्ये ज्या ओबीसी नेत्यांची घरं जाळली ज्या ओबीसी नेत्यांचे हॉटेल जाळले ज्यांचं अतोनात नुकसान झालं त्यांच्या भरपाईचं काय त्यांचा काय दोष होता उद्या आणखी अशा प्रकारे होईल म्हणून त्यांनासुद्धा सरकारनी ही मागणी त्यांनी केली त्यांना मदत द्यावी तुमची ओबीसी महासंघाचे नेते म्हणून तुमची काय मागणी आहे आमची तीच मागणी राहणार आहे आमची आहे आणि आम्ही करू याच्यापुढे की आमच्या लोकांचं नुकसान होत असेल तर त्याची भरपाई कोण देणार ते मग ज्यांनी जाळफोड केली त्यांच्याकडनं वसूल करा किंवा मग सरकारनी द्यावं सरकारने ज्या प्र परिस्थितीमध्ये ते हॉटेल होतं ते घर होतं किंवा इतर लोकांचे जे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई सुद्धा सरकारनी द्यायला पाहिजे दोन्ही समाजाला सारखा न्याय असायला पाहिजे सारखा न्यायास आला समानतेचं तत्व सरकारने वापरलं पाहिजे सरकार नेहमी सांगत असते की ज्या ज्या सुविधा आम्ही ओबीसी संवर्गाला देऊ त्या सर्व सुविधा मराठा समाजाला देऊ त्याच्या विरोधात सरकार ॲक्ट करते म्हणजे ओबीसी समाजाच्या सुविधा नाही आणि मराठा समाजाला सुविधा त्या सुविधा देत आहे त्यांचे हॉस्टेल तयार झाले त्यांचे हे झाले आमचे बहात्तर हॉस्टेल अजून तयार नाही होऊन राहिले सरकार स्वतः जे घोषणा देते स्वतः त्याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये द्या ना म्हणजे त्यांना तेवढं तेवढंच आम्हाला का आमची लोकसंख्या आम्ही म्हणतो बावन्न टक्के चौपन्न टक्के आहे काल भुजबळ साहेब आम्ही तर म्हणतो साठ टक्के आहे काय मग या साठ टक्के जनतेला कुठं कुठं आणि किती किती प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे याचासुद्धा सरकारने विचार करायला पाहिजे आणि काही असो काल भुजबळ साहेबांनी जे मांडलं की हा ओबीसी समाज मराठा जातीला आपल्या ओबीसीतून एकोणीस टक्क्यातनं आरक्षण देऊ देणार नाही सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ देणार नाही सरकार जे प्रयत्न करते आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं आणि त्यांना आरक्षण मिळालं तर आमचा मुळीच विरोध नाही कालही नव्हतं आजही नाही काल जरांगे पाटील म्हटले छगन भुजबळ यांना उत्तर देत की आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार म्हणजे घेणार आमचा तो अधिकार आहे नाही तो त्यांना जर वाटत असेल की तो त्यांचा अधिकार आहे ते त्यांचं म्हणणं आहे तो त्यांनी मागावा आणि आम्ही आमच्यामध्ये येऊ द्यायचं नाही विरोध करणं आमचाच तेवढा संविधानिक अधिकार आहे आम्हाला आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करत आहे आणि हे जे सध्या काही आम्हाला एकोणीस टक्के आणि केंद्रामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मिळते ते आम्हाला संविधानाने दिलेलं आहे त्या संविधानामध्ये आम्ही कुणालाही प्रवेश घेऊ देणार नाही न्यायपूर्ण कसे लेणे पण मागच्या दाराने नेहमी नेहमी सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र मागून किंवा ओबीसीमध्ये येण्याचा प्रयत्न करून मागच्या दाराने तो आम्ही येऊ देणार नाही एकूणच त्यांनी चौकशीची मागणी केली जे घरं जाळले त्याच्याही चौकशीची मागणी केली आंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांवर जे लाठीचार झाला असं म्हणत आहेत त्याची पण सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली तुमची काय माग म्हणणं याच्यावर तुमची काय मागणी नाही नाही नक्कीच सखोल चौकशी व्हायला पाहिजे की जे काही घटना घडली त्याच्यामध्ये दोषी कोण आम्ही तर जेव्हा एकोणतीस तारखेला सरकारसोबत चर्चा झाली आम्ही मागणी केली होती की जेवढे ओबीसी अधिकारी असतील त्या सर्व अधिकाऱ्यांचे गुन्हे माफ करा आणि त्यांना पूर्ववत नोकरीवर घ्या म्हणजे काही न करताना अधिकाऱ्यांना ओबीसी लोकांवरती अन्याय आहे तो अन्याय आणि अत्याचार आम्ही याच्यापुढे खपवून घेणार नाही कुठले ओबीसी नेते कुठले ओबीसी अधिकारी म्हणतात कर्मचारी त्या दिवशी जे होते मारपीटमध्ये ज्या लोकांना लो आल्यावर सरकारने ॲक्शन घेतली कर्मचारी अधिकारी कर्मचारी त्याच्यामध्ये मॅक्झिमम ओबीसी लोक आहेत कोण आहेत आणि काही दोष नसताना काही दोष नसताना त्या लोकांना प्रेशर खारी निलंबित करण्यात आलेला आहे त्यांचं निलंबन मागे घेण्यात यावं अशी सुद्धा मागणी आम्ही एकोणतीस तारखेला सरकार पुढे केलेली आहे माझा शेवटचा प्रश्न राहील काल भुजबळ सुद्धा म्हटले की ओबीसीचं आरक्षण देण्याचा डाव आहे समजा असं काही झालं तर तुमची काय भूमिका नाही आमची सर्वांची तीच भूमिका आहे भुजबळ साहेब असो वडेट्टीवार साहेब असो राष्ट्रीय ओबीसी महासंघ असो राष्ट्रीय मुक्ती मोर्चा आणखी जेवढ्या काही ओबीसीच्या संघटना या महाराष्ट्रामध्ये सर्वांची भूमिका फार स्पष्ट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीला जे एकोणीस टक्के आरक्षण मिळते त्याच्यातनं आरक्षण देण्यात येऊ नये आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये या मागणीवर संपूर्ण ओबीसी समाज या महाराष्ट्रातला ठाम आहे ठाम राहणार खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन सचिन साहेबचं गजानन मटे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं